सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही तर पक्ष विस्ताराची संधी मानतो असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजयजी सावंत यांनी पाचोरा येथे केले. शिवसेना पाचोरा तालुका व शहरी भागाची बैठक नाथ मंदिर जारगाव येथे दिनांक 20 जुलै रोजी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती लोकसभा संपर्क प्रमुख माननीय संजयजी सावंत, जिल्हा प्रमुख हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख अभय पाटील, अरुण पाटील, अविनाश कुडे, उद्धव मराठे, दादाभाऊ चौधरी, पप्पू जाधव, रमेश भाऊ, दीपक सिंग राजपूत, अरुण तांबे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदा आपण जे काही सांगितलं की जे पदाधिकारी सोडून गेले आहे, बंडखोरी गेले आहे, आता तुम्ही काढणार का? आपल्या शब्दामध्ये पहिली दुरुस्ती करतो, बंड केलं जातं कुठल्या तरी अन्याय झाल्यानंतर. हे बंड नाही, गद्दारी आहे. त्याच्यामुळे ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो, त्यांची आज शिवसेनेतनं हकालपट्टी झालेली आहे. जे कोणी पदाधिकारी गेले आहेत त्यांची शिवसेनेतनं हकालपट्टी झालेली आहे. त्यांची यादी मी रावसाहेब पाटील आहेत, अरुण पाटील आहेत, अभय पाटील आहेत यांच्याकडनं ती यादी माझ्याकडे येईल आणि त्यांच्याकडून ती लगेच ह्या इथे माध्यमातनं छापून त्यांची पक्षातनं आत्ताच या क्षणी हकालपट्टी झाली असं जाहीर करतो. शिवसेनेला नियोजन लावायची गरज लागत नाही, कारण ती रोज सामाजिक कार्य करत असते. त्याच्यामुळे नियोजन आता त्यांना करायचं आहे, कारण त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. शिवसेना ही मजबूतीने उभी आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला नियोजन करायची गरज नाही. आपल्या ट्रेन लाईव्ह न्यूजच्या लोकप्रिय चॅनलला लाईक करा,